मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम शेलूनजीक येथे वयोवृद्ध महिला खाटेवर झोपली असता रात्री 2 वाजताच्या दरम्यान विषारी सापाने उजव्या हाताच्या बोटाला दंश केल्याची घटना घडली असून या घटनेत तिचा मृत्यू झालेला आहे. तालुक्यातील ग्राम शेलूरनजीक येथील जगदेव खांडेकर वय वर्ष 75 वर्ष ही वयोवृद्ध महिला रात्री खाटेवर झोपली होती. मंगळवार व बुधवारच्या रात्री 2 वाजताच्या दरम्यान विषारी सापाने उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतल्याने महिला झोपेतून खडबडून जागी झाली. बाजूला पट्टे अंगावर असलेला साप दिसून आला. वृद्ध महिलेने आरडाओरडा केली असता मुलगा भैयासाहेब खांडेकर हा धावतच त्या खोलीत गेला. त्यालाही दंश करणारा विषारी साप दिसून आला. सदरच्या घटनेची माहिती सरपंच शुभांगी बोंडे व माजी सरपंच महादेव खांडेकर यांना दिली. त्यांनी वृद्ध महिलेवर उपचार करण्यासाठी मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. रुग्णालयात भरती केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेची तपासणी केली असता तिची प्राणज्योत मावळली असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात येऊन पाहणी केली असता महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आलेले आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.